तर एक महत्त्वाची बातमी, जिशान सिद्दीकी फडणवीसांच्या भेटीसाठी आता सागर बंगल्यावर दाखल झालेले आहे। जिशान सिद्दीकी फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झालेले आहे। बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणी फडणवीसांशी ते काही चर्चा करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण राज्याचे गृहमंत्री आहे फडणवीस आणि याच पार्श्वभूमीवर जिशान सिद्दीकी फडणवीस यांची भेट घेत आहेत। सागर बंगल्यावर सध्या जिशान सिद्दीकी पोहोचलेले आहे आणि ते फडणवीसांची भेट घेणार आहेत। या भेटीनंतर नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर सध्या जिशान सिद्दीकी फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचलेले आहे। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी एकीकडे चार संशयितांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, त्या संदर्भात चौकशी सुरू आहे। काल याच संदर्भात जिशान सिद्दीकी आयुक्तालयात देखील पोहोचले होते, त्यांनी चर्चा देखील केली होती आणि त्यानंतर आता जिशान सिद्दीकी हे फडणवीसांची भेट घेण्यासाठी सागर बंगल्यावर दाखल झालेले आहे। आणि याच संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय अधिक अपडेट येते या भेटी संदर्भात? आपण जर पाहतो जिशान सिद्दीकी जे आहेत ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याआधी विवेक फणसळकर मुंबई सीपी जे आहे ते दाखल झाले आणि त्यानंतर जिशान सिद्दीकी आता आतमध्ये गेले आहे। ज्या प्रकारे संपूर्ण प्रकार जो आहे तो घडलेला आपल्याला पाहायला मिळतो, बाबा सिद्दीकी यांच्यावरती गोळीबार जो आहे तो प्रकरण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर जिशान सिद्दीकी जे आहेत ते या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्या पद्धतीनं मुंबई पोलिसांनी सुद्धा जिशान सिद्दीकीचा संपूर्ण जबाब जो आहे तो 2 दिवस नोंदवलेला आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर पुन्हा या संपूर्ण प्रकरणाची सगळी माहिती जी आहे ती आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी घेत आहेत आणि त्यांच्या समोर सगळी माहिती देण्यासाठी जिशान सिद्दीकी या ठिकाणी दाखल झालेलं पाहायला मिळतात। काल जिशान सिद्दीकीने ट्विट सुद्धा केलं होतं की गरीब किंवा सर्वसामान्य साठी माझे वडील जे आहेत ते झटत होते आणि त्यावेळी हे सगळं घडलेलं आहे, त्यामुळे मला न्याय मिळावा असं ट्विट जे आहे तो जिशान सिद्दीकीने सुद्धा काल केलेलं होतं आणि त्यानंतर आता जिशान सिद्दीकी जे आहे तो सागर बंगल्यावरती आलेलं पाहायला मिळतं। विनायक, जिशान सिद्दीकी यांच्या सोबत सध्या कोण कोण आहे? जिशान सिद्दीकी जे आहे ते एकटेच या ठिकाणी आलेले आहेत। त्याआधी मुंबईचे सीपी जे आहे ते विवेक फणसळकर सुद्धा दाखल झालेले आहेत, त्यामुळे संपूर्ण आढावा जो आहे तो या सगळ्या प्रकरणाचा गृहमंत्री घेत आहेत आणि त्याच अनुषंगानं जिशान सिद्दीकी जे आहे ते सागर बंगल्यावरती आलेलं पाहायला मिळत आहे। नक्कीच विनायक, तुम्ही असंच आपल्या सोबत राहत। जिशान सिद्दीकी फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर आतापर्यंत 4 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि अजूनही तपास जो आहे तो सुरू आहे। गुन्हे शाखेकडून तपास जो आहे तो सध्या केला जातोय। विवेक फणसाळकर हे सुद्धा सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत आणि आता जिशान सिद्दीकी फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। पुन्हा एकदा जाऊयात, विनायक डावरू आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। विनायक, ही भेट अत्यंत महत्वाची आहे, आतापर्यंत तपास कुठपर्यंत पोहोचलेला आहे त्याची माहिती जिशान सिद्दीकी यांना दिली जाणार की आणखीन काही? ज्या पद्धतीनं तपास तर एक बाजूने सुरू आहे, परंतु काल जिशान सिद्दीकीने सुद्धा ट्विट करून म्हटलं होतं की सर्वसामान्यांसाठी लढा देताना माझे वडील जे आहेत ते या ठिकाणी त्यांनी प्राण गमवले, त्यामुळे मला न्याय हवा आहे। त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे। पोलिसांच्या अँगलने पोलिसांची माहिती देण्यासाठी मुंबई सीपी जे आहे ते विवेक फणसळकर। धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।